महाराष्ट्राचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर अयोध्येत नवा विक्रम रचणार आहेत. 22 जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी ते तब्बल 7000 किलोचा शिरा प्रसाद म्हणून तयार करणार आहेत. हा शिरा अयोध्येत येणाऱ्या प्रत्येक राम भक्ताला प्रसाद म्हणून दिला जाईल. याचबाबत शेफ विष्णू मनोहर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी. प्रसिद्ध बल्लवाचार्य विष्णू मनोहर अयोध्येत सुद्धा महाप्रसाद तयार करणार आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर पुढील काही दिवसात विष्णूजी खरं तर अयोध्येत जाऊन हा संपूर्ण महाप्रसाद बनवणार आहे. कशा पद्धतीने हा महाप्रसाद राहणार आहे, विष्णूजी आपल्यासोबत आहे. विष्णूजी, खरं तर आपण आतापर्यंत अनेक ठिकाणी महाप्रसाद बनवलेले आहे, पण अयोध्येत जाऊन थेट रामाच्या चरणी महाप्रसाद बनवण्याचं एक भाग्य आपल्याला लाभलंय. काय भावना आहे, काय सांगाल? खूप छान वाटतंय. आणि ज्यावेळी 22 तारीख निश्चित झाली तेव्हाच मी ठरवलं होतं की बाबा आपण पण आपली सेवा द्यावी. जवळपास 1.5 ते 2000 लिटर दूध यामध्ये वापरलं जाईल. शुद्ध पाण्याचा वापर 2 ते 2500 लिटर असेल. आणि त्याचबरोबर 300-400 किलो काजू किसमिस आणि 100 डझन केळी यामध्ये वापरल्या जाणार आहे. 40 ते 50 किलो यामध्ये टाकणारा मसाला म्हणजे विलायची जायफळ जो असेल ते टाकल्या जातील. जी मीडियासाठी व्हिडिओ येण्यास रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर.